चांगलंच ओळखून आहे बघ तुम्हा लोकांना आणि तुम्हा लोकांच्या वृत्तीला पण. बापाला पैसे वसूल करता नाही आले तर पाठवलं मुलीला सौदा करायला. माझ्या तिचं आयुष्य वाचवा बाबा, वाचवा नाहीतर अनर्थ होईल. मानसचा संसार सुरू होण्यापूर्वीच उद्ध्वस्त नाही हो देणार. नाही, डोंट वरी मिस्टर मुधोळे, बस एकदा ही एंगेजमेंट होऊन जाऊ दे, मग लग्न असं वाजत गाजत करूया की संपूर्ण शहर फक्त लग्नाच्या बाबतीतच बोलत राहील. व्हॉट सेन्स? हे घे तू कपडे, तयार होऊन बाहेर हॉलमध्ये ये लवकर प्लीज. एंगेजमेंट रिंग आजपासून तू कायम करता माझी झालीस. भेट तुझी माझी खडी सशी गगनाला धरणी भेट तुझी माझी खडे जशीला गगनाला धरणी नयनाच्या डोही तुझ्या डुंबून गेले मी जाऊ कुठे सांगणार. माहित नाही उद्या आपण असू व नसू. नाही मनसू, आपल्या प्रेमाचं वय इतकं कमी नाहीये. भेट तुझी माझी खडे जशी हा गगनाला धरणी नयनाच्या डोही तुझ्या डुंबून गेले मी जाऊ कुठे. ती आली बोलत आली हसत आली. अग मानसी, अजूनपर्यंत तुझा खेळण्यांची खेळायचा छंद नाही गेला. अगदी हम आपके है कौन मधल्या माधुरी दीक्षित सारखा. तसं पण आज तर तुझा साखरपुडा आहे, मग त्यानंतर तुझं लग्न होऊन जाईल तर मग ही खेळणी तुझ्या मुलांच्या खेळण्याच्या कामी येतील ना. काय ग झालं रज्जो,
काय नाही वहिनी, मी तर मानसीला फक्त हेच सांगत होते की लवकर तयार हो तू, बाहेर सगळे पाहुणे आलेत आणि जर त्यांनी मानसीला असं पाहिलं तर काय सांगावं, काही बाई बोलायला लागतील। काही बाई बोलण्यासारखं यात कोणती बाब आहे, तू पुढे हो, मी हिला तयार करून आणते बरं। वहिनी तू तर माझं बोलणं अगदी शब्दशः घेऊन पकडून ठेवतेस, अरे माझ्या बोलण्याचा अर्थ तसा कुठे होता, मला तर फक्त इतकंच म्हणायचं होतं की मुलीचं लग्न जितक्या लवकरात लवकर होईल ना तितक्या लवकर समजायचं की आई वडिलांचं गंगेत घोडं ना आलं। आणि तसही आपल्या मानसीने तिच्या आयुष्यामध्ये एक लव्ह स्टोरी पण जोडून घेतली आहे। मैंने प्यार किया सारखी। चुप रहा तू रज्जू। अग वहिनी मी तर चुप होईन ग, घरातलेच आहे ना, पण बाहेरच्या लोकांना कसं समजवायचं, त्यांचं तोंड कसं बंद करायचं। आणि तस सुद्धा ज्यांची घर स्फोटक द्रव्याने भरलेली असतात त्यांनी आपले हात शेकण्यासाठी शेकोटी नाही पेटवता कामा, आणि तुमची मुलगी ती तर आगीशीच खेळतीये। समजवा तिला आणि सांगून ठेवा की या खेळण्यांनी खेळ बंद कर आता। मम्मी हे सानिया घेऊन आली होती। मला माहितीये का आणून दिले बाळा, आणि समजतंय मला। हे बघ बाळा, घाव जो आपल्याला काळ देतो ना त्यावर औषध सुद्धा लावणारा काळच आहे, दुसरं कोणीच नाही। ही तर दुनियेची सवयच आहे जखमा अकुरून काढण्याची, त्यावर दुसरं कोणी औषध नाही लावू शकत। बाळा मला तुझं दुःख समजतंय, पण ते मी वाटून नाही घेऊ शकत। फक्त परमेश्वराकडे हीच प्रार्थना करेन मी की तुझ्या जखमा लवकर भरू देत। आम्ही काहीच नाही करू शकलो तुझ्यासाठी बाळा, मुळीच नाही करू शकलो। तू लवकर तयार हो। रज्जू ताई, हा चंद्राचा तुकडा कुठून उचलून आणला? अगं हो, तू म्हणत असशील तर तुझ्यासाठी सुद्धा इतका सुंदर चंद्राचा तुकडा शोधून आणीन बरं। हो हो जरूर आणा, पण पौर्णिमेचा चंद्र आणा हा, अमावस्येचा नको। मम्मी, अरे तुम्ही काही घेत का मी? नाही नाही बस नको नको हो नको खरंच। प्रिया बाळा पाहुण्यांना काहीतरी खायला दे बघू। पाहुणच्या तर होईलच हो, मुलगी कुठे, मुलीला बोलवा ना। हा ती तयार होतीये, बोलून आणते ना मी। मम्मी खायला काय नाही? कुठे काही बोलत असतो। अरे तुम्ही कुठे फिरताय, त्या आचाऱ्याला जाऊन बघा जेवण तयार झालं की नाही। आचाऱ्याकडूनच तर येतोय मी, जेवण तर तयार होईलच अगं, आधी नाश्त्याची तर काही सोय होऊ दे। तू तुझं बघ, मी माझं काम करतोय ना। व्यवस्था तर झाली सगळी, नाश्ता कुठे आहे? औरमाकन भाऊ तुम्ही कशासाठी चिंता करताय, प्लेट्स तर लावल्यात, बस गरम गरम समोसे येतच असतील। पाहुणे असेच बसलेत काही न खाता पिता। ओ भाऊ खाण्यापिण्याची चिंता अजिबात करू नका, आम्ही बघतो ना सगळं। आणि सर्वात आधीच दिले ना रमाकांत भाऊ, कुठे ते बघा तिकडे। हो भाऊ तुम्ही एक काम करा, तुम्ही जा आणि लक्ष द्या की सगळे विधी लवकर कसे पार पडतील, म्हणजे जेवण पण 9-10 वाजेपर्यंत उरकतील ना। हो मी आचार्याकडून आत्ताच येतोय, मी बघतो। ठीक आहे। हे परमेश्वरा माझ्या दिला तिचं प्रेम मिळू देत, तिला तिच्या आयुष्यातलं सुख मिळू देत। आता आर्यनच माझी शेवटची आशा आहे, कसंही करून माझी चिठ्ठी त्याला मिळू देत। मला खात्री आहे जर त्याला ती चिठ्ठी मिळाली तर दीचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचेल। La la la.
काय बघतोयस तू? बघतोय की या ढगांच्या मागे कुठेतरी चंद्र लपलेला असेल, जो सूर्य मावळल्यावर बाहेर येईल आणि दिसेल. आर्यन, जेव्हा चंद्र आकाशात येत असेल तेव्हा नदीच्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब किती सुंदर दिसेल हो ना? हो, पण जेव्हा चंद्र आकाशात दिसतो ना तेव्हा तू माझ्याजवळ नसतेसच. आणि मी चंद्रामध्ये तुझा चेहरा शोधत बसतो. माहिती आहे मनसी, जेव्हा तू निघून जातेस ना तेव्हा मी तासन तास चंद्राबरोबर तुझ्याबद्दल बोलतो. वेडा आहेस का तू? तुझ्या प्रेमानेच तर वेड लावले मला. खरंच मला सुद्धा हे पाहता आलं असत तर. तर मग ठीक आहे मानसी, आजच्या नंतर जेव्हा किंवा तू रात्री चंद्राकडे बघशील ना, समज की मी तुझ्यासोबतच आहे, कारण त्यावेळी मी सुद्धा चंद्राकडेच बघत असेन. मग ठीक आहे आर्यन, आज रात्री 8 वाजता माझी नजर चंद्रावर असेल. तू सुद्धा चंद्राकडे बघ, आपण समजूया आपण एकत्र चंद्र पाहतोय. आजची रात ना सुटावी ही आपुली साथ, आजची सुटावी कधी अपुली साथ, आजची रात ना सुटावी कधी अपुली साथ, जीवन माझे माझ्यावर नाक देर सावे, हे चंद्रमा माझ्या श्वासा सामावून जा, दोर श्वासांचा हा माझा आज तुटू नये, आजची रात ना सुटावी ही आपुली साथ, आजची जीवन माझे माझ्यावर ना कधी रुसावे, हे चंद्रमा माझ्या श्वासात सामावून जा, दोर श्वासांचा हा माझा आज तुटू नये,
मोठा बकरा कापलाय मिस खंबाटानी. खरंय, सानिया मिस्टर मल्होत्रांची एकुलती एक मुलगी आहे ना, करोडोंची मालमत्ता आहे त्यांच्याकडे. आर्यांचं तर लाईफ बनलं यार. बनलं की बिघडलंय हे तर लग्नानंतरच कळेल सगळ्यांना. मिस खंबाटा, आर्यन अजून आला नाहीये. रिलॅक्स सानिया, येईल तो एवढ्यात. इतका वेळ का लावतोय? इतका वेळ तर नवरीला सुद्धा लागत नाही तयार व्हायला. मी जाऊन बघ. आलगो, मी जाऊन. मिस खंबाटा, तिलाच जाऊ दे. आता आयुष्यभर हिला हेच तर करायचंय आणि होणारा पती आहे तो तिचा. ऑल राईट, जा जा बाळ. ऍब्सोल्युटली एक्साइटेड, व्हेरी व्हेरी एक्साइटेड. सानिया, हे असं चंद्रामध्ये काय शोधतोयस तू? स्वतः करता प्रकाश. विचित्रच गोष्ट आहे, इथे तू चंद्रामध्ये स्वतः करता प्रकाश शोधतोयस आणि तिथे पार्टीत तुझ्याशिवाय अंधार पसरलाय. कदाचित ह्यालाच आयुष्य म्हणतात. प्रत्येक जण कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या ठिकाणावर एकटाच अपूर्ण आहे. आर्यन, आज आपण एकत्र आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहोत. जर तू साथ दिलीस तर आपण एकटे राहणार नाही आणि अपूर्णही नाही. माहित नाही सानिया, विश्वास हरवून बसलोय स्वतःवरचा. आर्यन, मी आहे ना, मी त्या विश्वासाला पुन्हा जिवंत करीन तुझ्यामध्ये. मला समजतंय रे की मानसीला विसरणं तुझ्यासाठी सोपं नाहीये. खूप प्रयत्न केला सानिया, खूप प्रयत्न केला की तुझ्या बरोबरचं पाऊल उचलण्याआधी मी मानसीला माझ्या आठवणीतून काढून टाकावं, पण नाही शक्य झालं, नाही शक्य झालं. आर्यन, मी तुला मानसीच्या आठवणीं सकट स्वीकारलंय. आता चल, तू पार्टीमध्ये सगळे लोक तुझी वाट बघतायत, जाऊया. खूप विचित्र वाटते लोकांसमोर जायला मला. पण का? त्या लोकांच्या नजरेमध्ये हजारो प्रश्न असतील ज्यांची उत्तर माझ्याकडे नाही आहेत. त्या लोकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी आर्यन. तुझ्यापर्यंत पोहोचणाऱ्या नजरा माझ्यावरूनच आधी जातील. सानिया, तुला काही तक्रार नाही ना माझ्याकडून? तुला तुझ्या प्रेमाबद्दल तक्रार आहे? जिथे असं होतं तिथे प्रेम नसतं आर्यन. मी तुझ्यावर प्रेम केलंय आर्यन, तुझ्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टीवर. मी तुला असं कधीच नाही म्हणणार की तू मानसीच्या प्रेमाला विसरून जा. बिकॉज आय नो की प्रेमाला विसरणं इतकं सहज सोपं नसतं. ज्या नव्या आयुष्याची सुरुवात आपण दोघं करणार आहोत आर्यन, मला तुझ्याकडून फक्त इतकंच हवंय. दोन पावलं ये पुढे तू, दोन पावलं मी येईन पुढे. बस सगळं आपल्या मनाप्रमाणे होईल. निघूया आर्यन. आर्यन, कसला विचार करतोयस? चल.
तुझ गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन।